सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. भारतीय जनता पार्टीचे उद्योजक, आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन एडके यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध उपक्रम साजरे करण्यात आले. सकाळी हरिभक्तपरायण गोरक्षक आणि श्रीकृष्ण गोशाळेचे संस्थापक दीपक महाराज काळे यांच्या गोशाळेला 1.5 टन चारा भेट देण्यात आला, तर निवासी मतिमंद मुलांच्या शाळेतील अनाथ मतिमंद मुलांना मिष्टान्न भोजन, शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, भाजपा किसान आघाडीचे बाळासाहेब ढाकणे, अण्णा बोरुडे, सोमा गोरडे, शिवा साप्ते, गणेश एडके, सचिन एडके, अनिकेत शिरसाट, देविदास दहीफळे यांची उपस्थिती होती. आमचे मित्र गोभक्त नितीन शेठ येडके यांचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी श्रीकृष्ण गोशाळेस चितळी दिंडेवाडी रस्ता या गोशाळेमध्ये 100 भाकड गोमाता राहतात आणि या गोमातेसाठी त्यांनी आज या ठिकाणी 1.5 टन चारा श्रीकृष्ण गोशाळेस दान केलेला आहे. त्याबद्दल त्यांना या ठिकाणी मी भरभरून शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद देतो आणि असाच वाढदिवस प्रत्येकाने साजरा करावा अशी गोभक्तांना मी विनंती करतो आणि या ठिकाणी आशीर्वाद देऊन थांबतो. राम की ज्या मुलांना आई वडील नाही, आपण आपल्या मुलांना कपडे देऊ शकतो, वह्या देऊ शकतो, पुस्तक देऊ शकतो, त्यांना खाऊ देऊ शकतो, या बालकांना कोण देऊ शकतं? हायकोर्ट मार्फत त्यांची नियुक्ती होऊन या शाळेमध्ये हे बालक आणले. कोणा कोणती आई आहे, कोण वडील आहे, कोण नातेवाईक, काहीच माहीत नाही. आज या अनाथ मुखमधील विद्यालय हेच त्यांचं पालकत्व, आई वडील आहे. मग आपण आपल्या मुलाचे हट्ट करू शकतो, आपण आपल्या मुलांना मिष्टान्न देऊ शकतो. मग वाढदिवसानिमित्त आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण या लहान मुलांना मिष्टान्न देऊ आणि यांच्यातच देव पाहू असं ज्या वेळेस मी नितीनला सांगितलं, ते म्हणजे बाळासाहेबांचे विचार चांगले मला एक पडले आणि नितीनच आपण हा वाढदिवस इथं साजरा करू आणि आज या वाढदिवसाला चांगल्या प्रकारचं स्वरूप आले. खऱ्या अर्थाने जे का रंजले गांजले त्याशी म्हणायचं वापरले साधू तेथेच वळकावा संत गाडगे बाबांनी सांगितले. आत्मा विठ्ठल देही पंढरी, माणसामध्ये देव आहे, चालत्या पावत्या माणसामध्ये देव आहे, आईवडिलांमध्येच देव आहे आणि समाजामध्येच देव आहे. मंदिर हे आपल्या आस्थेचे भाग आहे, देव हा आपल्या आस्थेचा भाग आहे, परंतु चालत्या पावत्या माणसाला काय उणीव आहे, त्यांची गरज काय आहे आणि आपण ती गरज जर भागवली तर ते समोरचे माणसं आपल्याला देव मानले सोडत. त्या पद्धतीने नितीनचं कार्य आहे की सामाजिक बांधिलकी, समाजाला आणल्याला मदत करणे, त्यांच्या हक्याला धावून येणे, हेच खऱ्या अर्थाने परमेश्वराचं स्वरूप असतं आणि या पद्धतीचं कार्य इथून पुढे नितीनने करीत राहावा. आपल्या समाजाच्या अवतीभोवतीचे आडी अडचणीचे लोक आहेत, उद्योग धंद्यामध्ये तुम्हाला यश मिळत चाललेलं आहे, आपला 20-30% हा सामाजिक बांधिलकी म्हणून खर्च झाला पाहिजे. समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो, या माध्यमातून आपण काहीतरी खर्च केला पाहिजे. नुसतेच अधिकारी आणि खूप श्रीमंत होऊन समाजाशी बांधिलकी खुली नसेल तर मी त्यांना मारत नाही. नोकरी लागून आई वडील, नातेवाईक आणि आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित कुटुंब चालवणारे जर असतील त्यांनाही मारत नाही. समाजाचा आदर्श ठेवून नोकरीला लागून उद्योगधंदा करून समाजाचं हित पाहून 30% आपल्या प्रॉपर्टीमधलं समाजासाठी जो खर्च करतो तो खरा आदर्श नागरिक आहे आणि असे आदर्श नागरिक आपल्याला घडले पाहिजे. समाजाची बांधिलकी आणि जाणीव ठेवणारे आदर्श नागरिक या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे. म्हणजे एक 25 वर्षाचा युवक आणि उद्योजक आपण त्याला ही त्याच्या मागे उपाधी लागते, यातच खरं त्याच्या आयुष्याचं यश आहे असं मला वाटतं. परंतु यश मिळताना खूप लवकर लोकं हवं लागतं, त्याच्यामुळे ती मुलं आज आपण बघतो की चौकामध्ये केक कापले जातात, एकमेकाच्या तोंडाला लावले जातात. परंतु खरी प्रगल्भता मला आज जाणवली, म्हणजे मी नितीन असेल, बाळासाहेब ढाकणे असेल आणि त्यांच्या सर्व टीमचं खरंच मनापासून कौतुक करतो की सकाळपासून आत्ता ते सांगत होते, ते कार्यक्रम ऐकले आणि निश्चितच चांगल्या प्रकारे समाजाचं भान असणारे हे एक युवक आहे. कारण मी मित्र नाही म्हणणार, कारण त्याचे वडील माझे मित्र आहेत चांगले. परंतु आता 25वा वाढदिवस आहे त्याचा आणि अशा वेळेस एक यशस्वी उद्योजक असताना सामाजिक भान आहे, राजकीय सुद्धा खूप चांगलं करिअर आहे नितीन तुला आणि आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत, मी त्याच्याशी बोलत असतो. कारण असे युवक
यायला पाहिजेत. समाजकारण करता करता राजकारण सुद्धा वेगळं नाहीये. एक चांगले आदर्श लोक यायला पाहिजेत. आणि खरं सर्व स्टाफचं तुम्ही मनापासून कौतुक करतो. एक जर मुलगा असेल आणि त्याचे आई वडील कंटाळतात की हा आणि इकडे आणून घालतात आणि तुम्ही त्याला आत्ता सरांनी सांगितलं त्यांच्याकडून आणखी आज नवीन गोष्टी कळल्या की पालक होता तुम्ही त्यांना सांभाळता. सर खरंच तुम्हाला सॅल्यूट आहे आमच्या सगळ्यांचा. कारण हे खरंच सोपं नाहीये. आम्ही बसतो थांबतो आणि निघून जातो. तुम्ही या मुलांना सांभाळता की जे रक्ताचं नातं नाहीये. आज आपण बघितलं की म्हातारे आई वडील वृद्धाश्रम होत आहे. अशी मुलं काही काही रस्त्यावर सोडली जात आहे. आणि अशा वेळेस तुम्ही फक्त नोकरी न करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून तुम्ही व्रत स्वीकारलेलं आहे. प्रताप याला मी सुद्धा धन्यवाद देतो. खूप चांगलं काम त्याचं आणि सर्व तुमच्या टीमचं आहे. आणि परत एकदा नितीन तुला धन्यवाद. आणि तुला अभिष्ट चिंतन आणि तुझ्या माध्यमातून आज आम्हाला या ठिकाणी यायला भेटलं ही संधी उपलब्ध झाली त्याबद्दल धन्यवाद. तुझ्या भावी आयुष्यामध्ये तुझं आयुष्य समृद्ध सुखसमृद्धी भेटो, निरोगी आयुष्य भेटो. समाजकारण आणि राजकारणामध्ये तुला भरपूर यश मिळो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. नितीन एडके यांचा मुख्य अभिष्ट चिंतन सोहळा या अनाथ आणि मतिमंद विद्यार्थ्यांमध्ये साजरा झाला. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सचिन नागापूर, सुनील दौंड, सूरज कोलते यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय कोलते यांनी केलं तर सूत्रसंचालन निलेश मेघनर यांनी करून आभार प्रकाश तुजारे यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.